महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ ही खूप भारी झालेला आहे. आणि आजचा व्हिडिओ डेमो पाहायला असेल मित्रांनो की आपला गणेश शाळेवर आपला व्हिडिओ आहे, मतलब आपल्या बाप्पाच्यावर व्हिडिओ आहे आजचा आपला. तर आजचा आपल्या बाप्पाचे व्हिडिओचे सर्व मटेरियल आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. तर लवकर जाऊन घ्या आणि आपल्या यूट्यूबला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनला ऑन पल्स सेट करून ठेवा, कारण की आपल्या दर व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर काही वेळ न घालवता आपण व्हिडिओला चालू करू. तर लाईट मोशन आपल्या फोनमध्ये डाउनलोड करून केलेलं असेल तर लवकर आपल्या बिट्स त्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत. त्या अशा ॲड केल्यानंतर आपले बिट्स असे काय दिसेल, बिट मार्क, त्यानंतर त्याला डिलीट करून घ्यायचे आहे माझ्या लोगोला. त्यानंतर सर्व बिट मी असे लावलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत. ते इमेजेस मी एक एक करू करू व्यवस्थित ॲड करून घेत आहे. एक एक करू करू इमेजेस मी ॲड करून घेत आहे. सर्व इमेजेस तुम्हाला मिळतील, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तसे तुम्हाला लागत असतील तर मित्रांनो टेलिग्रामवरती आपल्या सर्व व्हिडिओचे मटेरियल देत असतो. तर लवकर आपल्या टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर लवकर आपल्या टेलिग्रामवरती जॉईन व्हा. असं एक एक करू करू इमेजेस सर्व मी लावून घेत आहे. थोडंसं व्हिडिओ स्किप करतो आणि सर्व इमेजेस मी लावून घेतो. ते मी सर्व इमेजेस लावलेले आहेत मित्रांनो. यामध्ये आता काही आपल्याला यामध्ये आता शेक इफेक्ट लावावं लागेल. सर्व इमेजेस लावलेले आहेत बघा. आज काही इमेजेस मी पूर्णपणे व्यवस्थितपणे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्या शेक इफेक्टमध्ये आलो. त्यानंतर आपल्या फर्स्ट इमेजला क्लिक केलं, थ्री डॉटवर क्लिक करून कॉपी पेस्ट करून घेतलेलं आहे. कॉपी पेस्ट केल्यानंतर आपल्या बिट मार्कमध्ये आलो. बिट मार्कमध्ये आल्यानंतर आपल्या फर्स्ट इमेजला सोडून द्यायचं आहे. तसे आता छोटे छोटे इमेजेस आहेत, त्यांना आपण हा वाला इफेक्ट लावून घेऊया. ते एक एक इमेजेस करू करू व्यवस्थितपणे मी लावत आहे. आता सर्व इमेजेसला मी अर्ध्या इमेजेसला लावून घेतले, व्हिडिओ स्किप करून इथे व्यवस्थित लावून घेते. घेतल्यानंतर आपल्याला थोडीशी लेअर पुढे सरकवायची आहे. आणि आज काही दर इमेजेसच्यामध्ये एवढं एखादी एक छोटी इमेज येईल, त्या इमेजेसला हा वाला इफेक्ट लावून घ्यायचा आहे. तुम्ही असं व्यवस्थितपणे लावत आहे मित्रांनो, तुम्ही व्यवस्थितपणे लावून घ्या. दर इमेज छोट्या छोट्या मधल्या इमेजेसला आपल्याला हा वाला इफेक्ट लावायचा आहे. थोडंसं झूम ब्लर येत असेल मित्रांनो, थोडंसं ते केलं आहे. तो काय अडचण नाही. अरे मित्रांनो, या मोठ्या इमेजेसला माझ्याकडून तो इफेक्ट लागला आहे. तुम्ही थोडे सर्व लावल्यानंतर डिलीट करतो. आणि छोट्या इमेजलाही व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपण आता कट करून घेतो आणि नेक्स्ट इफेक्टला कॉपी करून येऊ. शेक इफेक्टमध्ये आलो, नेक्स्ट इमेजला क्लिक केलं आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घेतलं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला बिट मार्कमध्ये यायचं आहे. आपल्या फर्स्ट इमेजला क्लिक करून आपल्याला त्यावाला इफेक्ट लावून घ्यायचा आहे. ते इफेक्ट लावल्यानंतर आता आपल्याला बाकीच्या मोठ्या इमेजेसलाही लावून घेऊ. तसं काही मोठ्या इमेजेसला मी इफेक्ट लावत आहे. आणि त्या आपल्या काही मोठ्या इमेजेसला इफेक्ट लागला होता, तोही मी व्यवस्थितपणे काढून तो इफेक्ट डिलीट करून त्याला हा वाला इफेक्ट लावून घेणार आहे. तर मी बाकीच्या सर्व इमेजेसला मी हा वाला इफेक्ट लावून देतो आहे मित्रांनो. तुम्ही व्यवस्थितपणे हा वाला इफेक्ट लावून घ्या. तुम्ही सर्व इमेजेसला हा वाला इफेक्ट लावून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये एक पेन, ब्लॅक पेन जे ॲड करावं लागेल, कारण की तो बघू आपण एकदा हा वाला एक ॲड करून घेऊ. पहिले व्हिडिओ फिल स्क्रीन करून घेऊ एकदा. हा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल आपल्या ऑल लिंक्समध्ये. स्क्रीन आणि आपल्या लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. बिल्डिंग लाईट अँड स्क्रीन ते कट करून घेतलं इथपर्यंत लेअर लास्टपर्यंत सरकून. त्यानंतर भावून आपल्याला यामध्ये आता एक पेन जे ॲड करायचं आहे, तोही येलोच कलरचा आहे. तो व्यवस्थितपणे दिसत असला तर ठेवू.
मित्रांनो, मला असं वाटतं त्यात आपल्याला इथं ब्लॅक शर्ट पेन जी लावावंच लागेल या व्हिडिओलाही. काही दिसतानाच नाही मित्रांनो, तू जास्त तर आपल्याला ब्लॅक शर्ट पेन जी लावायच लागेल. तर आपण आता व्ह्यू वॉलमध्ये जाऊ आणि मी ब्लॅक शर्ट पेन जी ॲड करून घेतो यामध्ये. ब्लॅक शर्ट पेन जी असं काय, ब्लॅक शर्ट पेन जी तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर असं व्यवस्थितपणे मी लावत आहे, तुम्ही लावा. त्यामध्ये मी पेन जी ॲड करून बघतो की कसं दिसत आहे. बेटर दिसत असेल तर जरसं वरती घेऊन पाहू, चांगलं दिसत असेल तर ठेवू. तर असं बरं दिसत आहे मित्रांनो. त्यानंतर आपण लेयर्स, दोन्ही लेयर्स लास्टपर्यंत सरकवून घेऊया. आणि असा आपला व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो. तर त्यामध्ये तुम्हाला आता व्हिडिओ प्ले करून दाखवतो आणि लोगोही ॲड करून घेत आहे. तो व्हिडिओ एक्सपोर्ट करून प्ले करून दाखवतो. गान